स्टार्ट। हेलो बॉयज एंड गर्ल्स, इन द लास्ट वीडियो और प्रीवियस वीडियो वी हैव फिनिश्ड द लेसन विथ सिंपल फैक्चुअल क्वेश्चंस, बराबर है ना। आज आपणाला कॉम्प्लेक्स फैक्चुअल क्वेश्चंस पाहिजे आहेत। आता तुम्ही वही मध्ये वर लिहायचं कॉम्प्लेक्स फैक्चुअल क्वेश्चंस, COMPLEX तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, कॉम्प्लेक्स फैक्चुअल क्वेश्चंस। कंसात लिहायचं ब्रॉड क्वेश्चंस, ब्रैकेट मध्ये BROAD, ब्रॉड क्वेश्चंस दिलं। आता इकडे पहा, ज्या प्रश्नांची उत्तरं मी पुन्हा पुन्हा सांगतो, नववी दहावीला सारखंच आहे बरं, काहीच फरक नाही। ज्या प्रश्नांची उत्तरं 3, 3.5, 4, 2.5 कधी 2 ओळीमध्ये असतात, त्याला आपण कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स म्हणतो। हा पहिला पॉईंट। आणि या प्रश्नांची उत्तरं ही कम्प्लीट सेंटेन्समध्ये लिहायची असतात, शॉर्टमध्ये द्यायची नसतात। हे दोन गोष्टी लक्षात ठेवा। आणि पॅटर्न नववी दहावीचा एकच आहे। आता तुम्ही असं म्हणाल, सर आमच्यासमोर स्क्रीनवर प्रश्नही आहे उत्तरही आहे, मग तुम्ही आम्हाला सांगायची गरज काय? एक लक्षात घ्या, प्रश्नांची उत्तरं लिहिण्याची सुद्धा काही आयडियाज असतात। कुठून सुरुवात करायची, तिथूनच का करायची, सोपं उत्तर कोणतं लिहिता येईल, प्रश्नाचा काळ कोणता आहे, मग काळ कसा बदलावा लागेल, काय करावं लागेल, हे सगळं मला तुम्हाला समजून सांगावं लागतं। एक दुसरी गोष्ट, आपली भाषा ही कधी कधी गाईडच्या किंवा इतर भाषापेक्षा चांगली आणि सोपी असते। म्हणून तुम्हाला स्क्रीनवर जरी दिसत असलं तर मला बोलावं लागणार आहे। टेक डाऊन क्वेश्चन नंबर 1 सुरुवात करू। व्हॉट डज, पेज नंबर 6 वर सर्व प्रश्न आहेत, हे मी आता सांगत नाही, प्रश्न लिहून घ्या। व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रियल बुक, व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रियल बुक, क्वेश्चन मार्क। प्रश्नाचा अर्थ पहा, खरे पुस्तक मार्जीच्या मते खरे पुस्तक म्हणजे काय, बरोबर आहे ना। आता बघा, मला याच्याकरताच मी सांगतोय, उत्तर तर समोर आहे, पण प्रश्नाची सुरुवात बाय रियल बुक पासून करता येते। आणि डज मध्ये प्रश्न आहे, मीनला तुम्हाला यस लावा लागेल, ही काळजी घेतली पाहिजे म्हणून मी सांगतोय, नीट लक्षात घ्या। बाय सुरुवात करा, स्टार्ट नाव, बाय अ रियल बुक, मार्जी मीन्स बाय अ रियल बुक, मार्जी मीन्स अ बुक विच हॅज प्रिंटेड पेजेस, विच हॅज प्रिंटेड पेजेस अँड इट इज बाउंड इन कवर्स, फुल स्टॉप, त्याला कवर असतो। नेक्स्ट लाईन, द लेटर्स इन दिस बुक डू नॉट मूव MOVE लाईक ए डिजिटल बुक, DIGITAL। आय रिपीट द आन्सर, चेक करून पहा। बाय अ रियल बुक मार्जी मीन्स अ बुक विच हॅज प्रिंटेड पेजेस अँड इट इज बाउंड इन कवर्स, द लेटर्स इन दिस बुक डू नॉट मूव लाईक अ डिजिटल बुक। असं नीट जर ऐकलं, नीट सुरुवात केली, तर ते कानावून गेल्यावर फार छान असतं। नंबर 2, मार्जी अँड टॉमी यूज, सगळे प्रश्न तिथं आहेत, तुम्ही वाटलं शोधानंतर कुठं आहे ते। मार्जी अँड टॉमी यूज टेली बुक्स, दिस वर्ड इज इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे, फुल स्टॉप देऊन टाका। एक वाक्य दिलंय आणि वाक्यावर प्रश्न दिला, व्हॉट आर दे लाईक, ते कशी असतात,
टॉमी आणि मार्जी हे टेली बुक्स वापरतात आणि ती कशी असतात टेक डाउन द आंसर टेली बुक्स आर डिफरंट टेली बुक्स आर डिफरंट फ्रॉम रियल बुक्स फ्रॉम रियल बुक्स फुल स्टॉप दे आर लाइक They are like electronic, E-L-E, C-T-R-O-N-I-C, electronic text, T-E-X-T-S, text, which can be read, R-E-A-D, which can be read on the screens, S-C-R-E-E-N-S of smartphones, comma, computers or other similar devices. D-E-V-I-C-E-S. Question number 3. What did Marge's grandfather once say? What did Marge's grandfather once say? Question mark. आता गम्मत बघा. हा प्रश्न कुठे आहे? पुस्तकात नाहीये. पण दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्याचं उत्तर आहे आणि प्रश्न तर हा फार छान आहे. आता तुम्ही बसाल शोधत. तसं काही करू नका. अगदी पहिले एक दोन पॅराग्राफ आहेत ना आणि काय म्हटले होते तुम्हाला माहिती. त्याच्यावर हा प्रश्न टाकलेला आहे. उत्तर मोठं आहे बघा तुम्ही. प्रश्न कोणत्या टेन्समध्ये आहे? डीड म्हटल्यावर पास्ट टेन्समध्ये. मग सेचा पास्ट टेन्स काय होणार? सेड होणार. याच्याकरता मी तुम्हाला समजून सांगू राहिलो. सुरू करा. Marge's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. Printed on paper. किती मोठं उत्तर आहे बघा तुम्ही. म्हणून हा प्रश्न छान आहे पण तिथे दिलेला नाही. मी दिलाय मानाने. क्वेश्चन नंबर 4. मार्जी यूजेस ए डायरी. हा प्रश्न तिथं आहे. मार्जी यूजेस ए डायरी फुल स्टॉप. एक वाक्य दिलं आहे आणि पुढं प्रश्न दिला. व्हॉट वुड इट बी लाईक ती कशी असेल? आता मार्जी पण डायरी वापरते पण ती कशी असेल? सुरू करा. द डायरी दॅट बघा भाषा सोपी कशी बघा. द डायरी दॅट मार्जी यूजेस would be like an electronic diary full stop. It would be different from regular paper diary. वेगळी असणार आहे कागदाच्या डायरीपेक्षा. क्वेश्चन नंबर 5. What do we understand by the words into single inverted comma took the teacher apart
सिंगल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट करा आणि नंतर क्वेश्चन मार्क द्या. अर्थ कळाला का मराठीमध्ये? शिक्षकाला पूर्णपणे काढून टाकलं याचा अर्थ काय? सुरू करा. द वर्ड्स, सोपी भाषा, द वर्ड्स आणि ते वाक्य घ्या सिंगल इन्वर्टेड कॉमामध्ये. टूक द टीचर अपार्ट, द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट, सिंगल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट. मीन, एम ई ए एन, मीन डिस असेंबलिंग, डी आय एस ए, डी आय एस ए डबल एस ई एम बी एल आई एन जी, डिस असेंबलिंग द मेकॅनिकल टीचर, डिस असेंबलिंग द मेकॅनिकल टीचर. हू वॉज ए लार्ज and black computer, who was a large and black computer with a big screen, with a big screen. Question number 6. What fault kutla dosh did the inspector repair? Did the inspector repair, R E P A I R, question mark, inspector ne kutla dosh durust kela, prashna past tense madhe aahe, repair cha past tense repaired vayalach paije. Start. The inspector repaired the fault, the inspector repaired the fault in geography sector, किंवा जिओग्राफी सेक्टर, इन जिओग्राफी सेक्टर, एस ई सी टी वॉर, फुल स्टॉप. इट वॉज रनिंग सो फास्ट, फुल स्टॉप. मी सांगितलं होतं तो भाग, तो सेक्शन फार जोरात पळत होता. द इन्स्पेक्टर, शेवटचं वाक्य त्यातलं, द इन्स्पेक्टर स्लोड, एस एल ओ डब्ल्यू ई डी, वेग कमी केला. स्लोड इट अप टू, अप वेगळं टू वेगळं, अप टू एन ॲव्हरेज 10 इयर लेवल, फुल स्टॉप. कळलं, धडा फार दमाने शिकवलेला आहे. आता ज्याने वाचलं ना पुस्तक त्याला पटकन समजते. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज मार्जी लाईक ॲज अ स्टुडंट डॅश ब्राईट कॉमा ॲव्हरेज ऑर बिलो ॲव्हरेज or below average question mark. Why? परत पुढं why? Again question mark. आता अर्थ तर कळाला पाहिजे की नाही? यातला अर्धा आपण सिम्पल फॅक्च्युअलमध्ये घेतलेला आहे रे बाबड्यांनो, कालच. फक्त पुढं कारण विचारलं. आता मला सांगा, मार्जी ही बुद्धिमान विद्यार्थिनी होती की सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखी होती, का कच्ची होती, हां? आणि का? पूर्ण वाक्यात मांडलं म्हणजे संपलं, टेक डाऊन. Margie is an average student because overall pattern of her progress, overall pattern of her progress is quite satisfactory, full stop. Question number 8. Do you think the school described
द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज अगो. क्वेश्चन मार्क. अर्थ मराठीत नाही कळला उपयोग होणार नाही. तुम्हाला असं वाटतं का? इथं जी वर्णन केलेली शाळा आहे या पुस्तकातली, ती काही शतकापूर्वी अस्तित्वात होती. सुरू करा. येस कॉमा नुसतं पूर्ण करायचं. येस आय थिंक दॅट, येस आय थिंक दॅट द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक, पुस्तकात वर्णन केलेली, डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड, पूर्ण करायचं फक्त, सेंचुरीज अगो, काहीच अवघड नाही, सेंचुरीज अगो. क्वेश्चन नंबर 9. डिस्क्राइब द स्कूल्स, अनेक वचन, स्कूल्स शाळांचं, शाळेचं वर्णन करायचं. इन द पास्ट or or olden days, olden days full stop. वाक्य अज्ञार्थ के अर्थ कळाला का बघा? जुन्या काळातल्या किंवा भूतकाळातल्या शाळांचे वर्णन करा. सुरू करायचं. आता बघा, मी मागाशी म्हटलो की काही गोष्टी समजून द्याव्या लागतात. नंबर 1 डायरेक्ट आन्सर. There was a special school building. प्रश्नाचा क्रमांक टाकायचं, सुरू करायचं. There was a special school building. खास इमारत असायची. School building where, की जेथे, where all the students, अनेक वचन, went laughing and shouting for studies. Number 2, the teachers were humans. शिक्षक माणसं होती. Number 3, students used to dash. आता विद्यार्थी काय करत असत? एक आकडा. sit together in the school room. B किंवा 2, go home together. एकत्रच वर्गात बसायचे, एकत्रच घरी जायचे. गो होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. पुढचा पॉईंट, लर्न, शिकायचे. लर्न द सेम थिंग्स, एकाच प्रकारच्या गोष्टी शिकायचे. लास्ट 1, हेल्प वन अनादर, एकमेकाला मदत करायची. हेल्प वन अनादर with the homework and talk about it. Question number last 10. Is Tommy aheka? Is Tommy Marge's brother or friend? लिहून काढा. अर्धतकाल झालेलं आहे ट्रू आणि फॉल्समध्ये, तुम्हाला माहिती आहे, पण आज प्रश्न तयार केला आहे मोठा. बघा कशी रिव्हिजन चालते. इज टॉमी मार्जीज ब्रदर ऑर फ्रेंड, क्वेश्चन मार्क. पुढं अर्ध जोडून हा पुस्तकातला प्रश्न आहे. Find the sentences that help you to decide that. फुल स्टॉप. आता असं आहे, टॉमी हा मार्जीचा भाऊ होता का मित्र?
मग त्याच्या त्याच्या सपोर्टिंग दोन वाक्य पुस्तकातली सांगा पॅराग्राफमध्ये असं त्यांनी सांगितलं. टेक डाऊन, टॉमी इज मार्जीज फ्रेंड, पूर्ण वाक्यातल्या इथं आता टॉमी इज मार्जीज फ्रेंड अँड नॉट ब्रदर, भाऊ नाही आहे तो, असं पूर्ण वाक्य लिहायचं, फुल स्टॉप. द सपोर्टिंग लाईन्स आर, असं लिहायचं वाक्य. द सपोर्टिंग म्हणजे पुरावा म्हणून असलेली, द सपोर्टिंग लाईन्स आर, आणि दो टिंब करायला खाली एक आकडा एक खाली घ्यायचं खालची वळीला. बट माय मदर सेज, बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी, अ टीचर हॅज टू बी, डॉट 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 करा. तपासणाराला समजतं, पूर्ण लिहायची गरज नाही. नंबर टू, दे वेरंट, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा वेरंट. दे वेरंट इवन हाफ फिनिश, हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर, मार्जीज मदर कॉल्ड, तिच्या आईनं हाक मारली, कॉमा, मार्जी, उद्गारवाचक चिन्ह लावा किंवा हे दोन शब्द इन्वर्टेड कॉमाजमध्ये घ्या डबल. मार्जी, साइन ऑफ एक्सक्लमेशन टाकलं का उद्गारवाचक चिन्ह, स्कूल, पुन्हा उद्गारवाचक चिन्ह आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज कम्प्लीट करा. हे झाले सपोर्टिंग वाक्य त्याच्या पुष्टी देण्यासाठी. पहा, आज धड्यातले सर्व कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चनची उत्तरं लिहून घेतली छान. एकदा छान उत्तर लिहून घेतल्यावर पाठ करायची ड्युटी तुमची आहे. आणि ते आता नीट ऐकलं असेल ना तर अडचण येत नाही ना. आता राहिलेत पर्सनल रिस्पॉन्स. वी शाल फिनिश पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, आय स्टॉप हिअर.